लोंदे म्हणून एक राहुल गांधी विचार मंच या नावाने काँग्रेसची संघटना चालवतो, ज्याच्या घरी काँग्रेसची नगरसेविका आहे, त्यांच्याच घरी काँग्रेस जिल्ह्याचं पद आहे. त्यांनी त्या ठिकाणी शाळेमध्ये मुलींचं लैंगिक शोषण केलं आणि म्हणून त्याला आता फरार होता पण अरेस्ट करून आणलेला आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे. अतिशय वाईट पद्धतीनं हे शोषण त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे, त्याच्यावर कडक कारवाई ही पोलिसांच्या वतीनं निश्चितपणे केली जाईल आणि जे जे काही कठीणात कठीण शिक्षा आहे ती शिक्षा ही त्याला देण्यात येईल. त्या पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत असं लक्षात येत आहे की स्थानिक काही नेत्यांनी त्याला पळून जाण्यात मदत केलेली आहे. तथापि अशा प्रकारच्या घटनांमध्ये काही पक्ष वगैरे मी बघत नाही, त्याच्यामध्ये आरोपी आरोपी असतो, त्यामुळे अशा आरोपीवर कट्टर कारवाई कडक कारवाई केली जाईल आणि त्याला मदत करणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल.